गुड मॉर्निंग स्टूडेंट, इन टूडेज लेक्चर वी विल स्टार्ट द SYBSC सेकंड सेमिस्टर कोर्स फिजिक्स पेपर सेकंड कोर्स ऑप्टिक्स. ओके, दिस कोर्स इज रिलेटेड टू द लाइट एंड ऑप्टिकल लेंसेस. ओके, देन इन दिस कोर्स देर आर फोर मॉडल्स. देन फर्स्ट मॉडल हियर ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स. We start the first chapter, Geometrical Optics. In this chapter, we will discuss the introduction of this optics, then lenses, type of lenses, thin lenses and thick lenses. Then we discuss the sign convention. This is very important part in the optic. Thin lens, lens equation, lens maker equation, magnification of thin lens, deviation by thin lens, power of thin lens, equivalent focal length of two thin lenses, and cardinal points, focal points and focal planes, principal points and principal planes, nodal points and nodal planes, and we solve the some problems. Okay, first of all we discuss the introduction. Okay, introduction in introductory part here optic is in this course we discuss we will study the light. First of all we will discuss the term light. We know very well, we all are aware related to the light. Light is one of the part of our life. Light is a form of energy which itself is not visible. म्हणजे लाईट जो आहे तो तो स्वतः कसा विजिबल नाही. इट्सेल्फ इज नॉट visible. But makes तो स्वतः visible नाही, but object ला तो काय बनवतो, visible बनवतो. म्हणजे light मुळे आपण object जो आहे तो आपण बघू शकतोय, right? But it makes object visible, right? To our eye. Optics is a branch of physics which deals with the nature, properties and effect of light. In order to understand the nature of light, various theories have been given from time to time. The first scientific theory to explain the nature of light was proposed by Newton. Second is Huygens. Okay? And this historical part related to the light here we discuss. First theory जे आहे ती आपण इथे आपण डिस्कस करणार आहोत. थेरी फर्स्ट जी लाईटच्या रिलेटेड स्टडी करण्यात आलेला आहे तो, तर ही फर्स्ट थेरी जी आहे ती कोणाची थेरी आहे? न्यूटन. नेचर ऑफ लाईट वॉज प्रपोज बाय न्यूटन. न्यूटन यांनी ही थेरी काय केलेली आहे, प्रपोज केलेली आहे न्यूटन, आणि ती 1675 मध्ये, राईट. अकॉर्डिंग टू धिस थिअरी लाईट इज अ स्ट्रीम ऑफ टायनी पार्टिकल्स. म्हणजे न्यूटन यांनी काय कन्सिडर केलं, लाईट इज अ टायनी पार्टिकल. टायनी पार्टिकल म्हणजे लाईटला टायनी पार्टिकल, छोटे छोटे स्मॉल पार्टिकल काय केले, पार्टिकल्स कन्सिडर केलं. ऑफ नेग्लिजिबल मास, त्या टायनी पार्टिकलचं मास कसं आहे, नेग्लिजिबल, नेग्लिजिबल मास, राईट. दीज टायनी पार्टिकल्स कॉल्ड ॲज कार्पुस्कल्स. त्या टायनी पार्टिकलला काय म्हटलंय, टायनी पार्टिकल आर कॉल्ड ॲज दी कार्पुस्कल्स. अँड धीस थिअरी इज ऑल्सो नॅन ॲज दी कार्पुस्कल्स थिअरी. कार्पू स्कल्स, राईट.
travel through a medium at high speed and cause the sensation of vision upon entering the eye. This theory could explain. हे थेरी मध्ये न्यूटन यांनी 1675 मध्ये लाईटच्या रिलेटेड एक थेरी काय केली, लाईटच्या रिलेटेड एक थेरी मांडली. त्यावेळेस त्यांनी त्या लाईटला एक टायनी पार्टिकल कन्सिडर केलं की इट हॅज नेग्लिजिबल मास अँड धीस टायनी पार्टिकल्स आर ऑल्सो कॉल्ड एज दी कार्पोस्कल्स. ओके, देन धीस थेरी कुड एक्सप्लेन. ह्या थेरीने काय एक्सप्लेन केलं, तर धीस थेरी एक्सप्लेन्स फेनोमेनो रिफ्लेक्शन ऑफ लाइट एंड रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाइट एंड रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाइट. म्हणजे लाईट जो आहे तर लाईटच्या रिलेटेड बऱ्याचशा थेरे जे आहे. लाईटची जर हिस्ट्री बघितली तर त्याच्यात वेगवेगळ्या सायंटिस्टनी आपापली थेरी डेव्हलप केलेली आहे. त्यात फर्स्ट सायंटिस्ट जे आहे न्यूटन यांनी 1675 मध्ये लाईटला टिनी पार्टिकल्स कन्सिडर केलेलं आहे आणि त्या टिनी पार्टिकल्सचं इट हॅज ए निग्लिजिबल मास आहे आणि त्या टायनी पार्टिकललाच कार्पुस्कल्स असं म्हटलं गेलेलं आहे. आणि ही जी कार्पुस्कुलर थेरी आहे न्यूटन यांची, त्या थेरीमध्ये रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणजे काय, एखाद्या ऑब्जेक्टवरती किंवा प्लेनवरती लाईट पडल्यानंतर तो तिथून रिफ्लेक्ट होतो, त्याला आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट म्हणतो. आणि रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट ही थेरी काय करू शकली आहे, एक्सप्लेन करू शकली. बट धीस थेरी फेल टू एक्सप्लेन द फेनोमेनो लाईक इंटरफेरन्स डायफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन ऑफ लाईट. म्हणजे ही थेरी जी आहे, ही थेरी रिफ्लेक्शन अँड रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट ही एक्सप्लेन करू शकली, पण ही थेरी जी आहे कार्पुस्कुलर थेरी, ही थेरी लाईटचं इंटरफेरन्स असेल, डिफ्रॅक्शन असेल किंवा पोलरायझेशन असेल, पोलरायझेशन ऑफ लाईट ह्या ज्या कन्सेप्ट त्या लाईटच्या रिलेटेड ज्या कन्सेप्ट आहे ह्या कन्सेप्ट ही थेरी एक्सप्लेन करू शकलेली नाही. दॅट्स वाय धीस थेरी वॉज रिजेक्टेड. ही थेरी काय झाली, त्याच्यामुळे रिजेक्ट करण्यात आली, रिजेक्टेड. ओके, म्हणजे फर्स्ट थेरी तुम्हाला कळाली, 1675 मध्ये न्यूटन यांनी लाईटला टायनी पार्टिकल कन्सिडर केलं, इट हॅज ए नेग्लिजिबल मास अँड दॅट टायनी पार्टिकल्स ऑल्सो कॉल्ड एज दी कार्पुस्कल्स अँड धीस थेरी इज ऑल्सो कॉल्ड एज दी कार्पुस्कुलर थेरी. धीस थेरी एक्सप्लेन दी रिफ्लेक्शन अँड रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट, बट धीस थेरी कुड नॉट एक्सप्लेन ऑर फेल टू एक्सप्लेन दी फेनॉमेनो ऑफ लाईट लाईक इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन ऑफ लाईट. दॅट्स वाय धीस थेरी वॉज रिजेक्टेड. ओके, सेकंड थेरी लाईटच्या रिलेटेड. फर्स्ट थेरी जेव्हा रिजेक्ट केली न्यूटन यांची, का ती जे कन्सेप्ट आहे लाईटच्या इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन ही एक्सप्लेन करू शकली नाही, त्याच्यामुळे ती रिजेक्ट केली. त्याच्यानंतर सेकंड थेरी आहे, सेकंड थेरी जी आहे दॅट एक्सप्लेन द नेचर ऑफ लाईट इज हायझन्स वेव थेरी. अकॉर्डिंग टू धीस थेरी लाईट इज ट्रान्समिटेड फ्रॉम light is transmitted from one point to another in the form of wave. Okay, form of waves. This theory could successfully explain the basic laws of reflection and refraction. ही थिअरी काय एक्सप्लेन केली, सक्सेसफुली एक्सप्लेन द बेसिक लॉ ऑफ लाईट
reflection and refraction. Reflection of light and refraction of light. Refraction of light. म्हणजे ही थिअरी जी आहे ही थिअरी सक्सेसफुली एक्सप्लेन करू शकली लाईटच्या रिलेटेडच्या कन्सेप्ट जे आहे रिफ्लेक्शन ऑफ लाईट अँड रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. इट कुड ऑल्सो एक्सप्लेन द फेनॉमेना लाईक इंटरफेरन्स. म्हणजे ती लाईटच्या रिलेटेड जे आहे इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन एक्सेट्रा आर ऑल्सो एक्सप्लेन धीस हायझन्स थिअरी. हायझन्स वेव थिअरी प्रपोज द एक्झिस्टन्स ऑफ लुमिनिफेरस इथर मिडियम. लाईट ट्रॅव्हल थ्रू इथर इन द फॉर्म ऑफ वेव. म्हणजे इथर मिडियम जो आहे स्पेसमध्ये त्या इथर मिडियममध्ये सुद्धा हा लाईट जो आहे तो ट्रॅव्हल होतो पण तो वेवच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होतो असं त्यांनी एक्सप्लेन केलं. बट एक्सपेरिमेंटली इट वॉज फाउंड दॅट डिअर इज नो एक्झिस्टन्स ऑफ सच मिडियम. पण एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलं आहे की स्पेसमध्ये असा कोणताही इथर मिडियम अवेलेबल नाही आहे. म्हणजे प्रेझेंट नाही इन पेस इथर मिडियम इज ए नॉट ए प्रेझेंट मिडियम ॲबसेंट. म्हणजे तो प्रेझेंट नाही आहे स्पेसमध्ये. ओके त्यामुळे ही थिअरी पण काय केली रिजेक्ट केली. देन लॅटर द जेम्स क्लर्क मॅक्सवेल पुट फॉर्म इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी अकॉर्डिंग टू विच लाईट वेव्ज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज विच डू नॉट रिक्वायर एनी मटेरियल मीडियम फॉर इन द प्रोपोगेशन ऑफ लाईट. इथे सेकंड थिअरी कळली तुम्हाला हायझन्स वेव थिअरी जी आहे ही हायझन्स वेव थिअरी. ह्या हायझन्स वेव थिअरीमध्ये लाईट इज ट्रान्समिटेड फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट इन द फॉर्म ऑफ वेव. वेवच्या फॉर्ममध्ये लाईट काय होतो इथे ट्रॅव्हल होतो एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत. त्याच्यानंतर दिस थिअरी एक्सप्लेन सक्सेसफुली एक्सप्लेन दी फेनॉमेना लाईक रिफ्लेक्शन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इंटरफेरन्स डिफ्रॅक्शन एक्सेट्रा. अँड ऑल्सो धीस थिअरी कुड एक्सप्लेन दी दॅट लाईट ट्रॅव्हल इन द इथर मिडियम इन द फॉर्म ऑफ वेव्स. बट एक्सपेरिमेंटली दॅट टाईप ऑफ मिडियम इन अ स्पेस दॅट इथर मिडियम इन अ स्पेस इज नॉट प्रेझेंट. दॅट्स वाय धीस थिअरी इज ऑल्सो म्हणजे ती थिअरीचे देखील काही ड्रॉबॅक्स आहे. ओके आफ्टर दॅट लॅटर ऑन जेम्स क्लर्क मॅक्सवेल पुट फॉर्म द इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी अकॉर्डिंग टू विच लाईट वेव्ज आर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज. म्हणजे लाईट वेव्ज जे आहे ते कसे आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव. लाईट हा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या फॉर्ममध्ये आहे आणि विच डू नॉट रिक्वायर एनी आणि तो ट्रॅव्हल होताना कोणत्याही प्रकारचं ट्रॅव्हल होताना कोणत्याही प्रकारच्या मीडियमची आवश्यकता नसते. Do not require any medium to travel from light one point to another point. That means do not require any material medium from its propagation. Propagation means travel only. The main drawback of Huygens wave theory is that it could not explain the phenomena of light, photoelectric effect, Compton effect, etc. म्हणजे हायझन्स जो आहे ह्या हायझन्स वेव थिअरीमध्ये ही हायझन्स वेव थिअरी जी आहे ती फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि क्रॉम्प्टन इफेक्ट हे एक्सप्लेन करू शकलेलं नाही. हे त्या हायझन्स थिअरीचे काही ड्रॉबॅक्स. इफेक्ट डज नॉट एक्सप्लेन म्हणजे एक हायझन्स थिअरीचे ड्रॉबॅक्स जे आहे ते इथे लक्षात आले. दॅट हायझन्स वेव थिअरी डज नॉट एक्सप्लेन दी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड कॉम्प्टन इफेक्ट. ओके दॅट वाय धीस थिअरी इज रिजेक्टेड. देन इन
इन 1905 मध्ये काय झालं, आइन्स्टाईन इंटरप्रिटेड द फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. आइन्स्टाईन यांनी 1905 मध्ये फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन केला. आणि ह्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट जो आहे, हा फोटो इलेक्ट्रिक इफेक्टवरतीच त्यांनी फोटॉन थिअरी जी आहे ती मांडली, अकॉर्डिंग टू विच द एनर्जी असोसिएटेड विथ द लाईट बीम ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू ओके इज कन्सर्न इन द कार्पुस्कुल्स ऑफ एनर्जी एच न्यू राईट. देन वेअर एच इज द प्लँक कॉन्स्टंट, इथे एच काय आहे, एच इज द दिस इज द वेव म्यू, म्यू जो आहे ही फ्रिक्वेन्सी आहे आणि एच काय आहे, प्लँक कॉन्स्टंट आहे, प्लँक कॉन्स्टंट राईट, अँड म्यू इज द फ्रिक्वेन्सी राईट. देन द एक्सपेरिमेंट लाईक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट प्रूव दॅट लाईट हॅज अ पार्टिकल प्रॉपर्टीज. म्हणजे इथे ह्या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टमध्ये आइन्स्टाईन यांनी जो एक्सपेरिमेंट केला त्याच्यात लक्षात आलं की लाईट जो आहे तो काय आहे, पार्टिकल आहे, लाईट इज अ पार्टिकल ओके. ऑन द अदर हँड द फेनॉमेना ऑफ लाईट इंटरफेरन्स डायफ्रॅक्शन डेमॉन्स्ट्रेट्स दॅट लाईट हॅज अ वेव. हे इंटरफेरन्सचे डायफ्रॅक्शनचे जे एक्सपेरिमेंट झाले त्याच्यात लक्षात आलं की लाईट हॅज अ वेव. म्हणजे एका एक्सपेरिमेंटमध्ये लक्षात आलं लाईट हॅज अ पार्टिकल आणि दुसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये लक्षात आलं की लाईट हॅज अ वेव. म्हणजे हे लाईटचे ड्युअल नेचर जे आहे ते ड्युअल नेचर, डबल म्हणजे ड्युअल नेचर इथे दिसत आहे ओके. आणि ड्युअल नेचरवरूनच डी ब्रॉगली यांनी, सायंटिस्ट डी ब्रॉगलीज हायपोथेसिस ऑफ मॅटर वेव्ज द प्रॉब्लेम ऑफ ड्युअल बिहेवियर ऑफ लाईट वॉज रिझॉल्व फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू of quantum mechanics. Light is just like a wave and just like a particle depending upon the experiment. म्हणजे मग त्यावेळेस लक्षात आलं की लाईट काही एक्सपेरिमेंटमध्ये लाईक पार्टिकल म्हणून बिहेवियर करतो तर काही एक्सपेरिमेंटमध्ये तो वेव्ज म्हणून बिहेवियर करतो. म्हणजेच वेव पार्टिकल नेचर ऑफ लाईट इव्हिडंट इन द फॉर्मेशन ऑफ ऑप्टिकल इमेज ओके. म्हणजेच लाईट हॅज बोथ नेचर, ड्युअल नेचर जे आहे, लाईट इज ड्युअल नेचर दॅट मीन्स लाईट इज अ पार्टिकल ॲज वेल ॲज वेव नेचर. म्हणजे पार्टिकल नेचर पण आहे हे आणि वेव नेचर पण आहे हे याच्यातून काय झालं, कन्फर्म झालं ओके. देन याच्या रिलेटेड द सब्जेक्ट ऑफ ऑप्टिक्स इज स्टडीड अंडर द फॉलोइंग थ्री हेड्स ओके. सब्जेक्ट ऑप्टिक्स स्टडीड अंडर द थ्री हेड्स फर्स्ट वन इज द ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स सेकंड वन इज द फिजिकल ऑप्टिक्स अँड थर्ड वन इज द क्वांटम ऑप्टिक्स राईट. द फर्स्ट ग्रुप ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स डील्स विथ द ज्योमेट्रिकल फॉर्मेशन ऑफ इमेजेस बाय मिरर्स लेन्सेस अँड प्रिझम. आपला जो आहे ह्या ऑप्टिक्स पेपरमध्ये आपल्याला ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स जो आहे ह्या ज्योमेट्रिकल ऑप्टिक्सचं काय करायचं आहे, ज्योमेट्रिकल ऑप्टिक्सचा स्टडी करायचा आहे. आणि ह्या ज्योमेट्रिकल ऑप्टिक्समध्ये आपल्याला ज्या इमेज फॉर्म होणार आहे त्या मिरर लेन्सेस अँड प्रिझममुळे. इन द स्टडी ऑफ ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स इट इज अज्युम दॅट लाईट ट्रॅव्हल थ्रू अ होमोजेनियस आयसोट्रॉपिक मीडियम इन अ स्ट्रेट लाईन अँड हेन्स पाथ ऑफ लाईट रेज ॲज रिप्रेझेंटेड बाय वेल डिफाईन्ड ज्योमेट्रिकल लाईन्स. इथे आपल्याला
जे होमोजेनियस आइसोट्रॉपिक मीडियम जो आहे तो कन्सिडर केलेला आहे, एंड लाइट इज ट्रॅव्हल इन द फॉर्म ऑफ ज्योमेट्रिकल लाइन्स. द फंडामेंटल लॉ विच फॉर्म द बेसिस ऑफ ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स आर, या ज्योमेट्रिकल ऑप्टिक्समध्ये काही फंडामेंटल लॉज जे आहे ते इथे त्याच्यावरती हे ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स डिपेंड आहे. तर फर्स्ट लॉ जो आहे रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट, म्हणजे लाईट जो आहे तो प्रोपोगेट होताना म्हणजेच ट्रॅव्हल होताना रेक्टिलिनियर फॉर्ममध्ये, रेक्टिलिनियर प्रोपोगेशन, प्रोपॅगेशन म्हणजेच काय, तर रेक्टिलिनियर म्हणजे स्ट्रेट लाईनमध्येच तो काय होतो, ट्रॅव्हल होतो. आणि दुसरा लॉ जो आहे लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, याच्यावरतीच काय हे ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स डिपेंड्स आहे. इन प्रेझेंट चॅप्टर इज एंटायरली बेस्ड ऑन ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स. सो इन धिस चॅप्टर लाईट रिप्रेझेंटेड बाय रे विच आर ज्योमेट्रिकल लाईन्स अलॉंग विच लाईट फ्लो. सेकंड ग्रुप फिजिकल ऑप्टिक्स कव्हर अ फेनॉमेना ऑफ इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन, पोलरायझेशन अँड डबल रिफ्रॅक्शन एक्सेट्रा. इन फिजिकल ऑप्टिक्स अबव फेनॉमेना आर डिस्क्राइब्ड ऑन द बेसिस ऑफ प्योर नेचर ऑफ लाईट. अँड थर्ड ग्रुप क्वांटम ऑप्टिक्स ट्रीट्स लाईट ॲज अ पार्टिकल कॉल्ड ॲज फोटॉन्स. धिस ग्रुप कव्हर्स द फेनॉमेना लाईक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड क्वांटम इफेक्ट. म्हणजे ऑप्टिकचा स्टडी करताना आपल्याला हे तीन जे पार्ट आहे ते महत्त्वाचे आहे, ज्योमेट्रिकल ऑप्टिक्स. आता ज्योमेट्रिकल ऑप्टिक्समध्ये आपल्याला लाईट रिप्रेझेंटेड बाय रे विच आर ज्योमेट्रिकल लाईन्स, म्हणजे लाईटला आपण रे कन्सिडर करतो आणि ज्योमेट्रिकल, त्यालाच रेला ज्योमेट्रिकल लाईन्स असं म्हणतो. अँड दॅट लाईट इज ते ज्योमेट्रिकल लाईन ज्या आहे त्या फ्लो होत असतात. सेकंड ग्रुप जो आहे फिजिकल ऑप्टिक्स, त्या फिजिकल ऑप्टिक्समध्ये इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन अँड डबल रिफ्रॅक्शन जे आहे ते स्टडी करायचं आहे. म्हणजे फिजिकल ऑप्टिक्समध्ये हे जे फेनॉमेनो आहे हे फेनॉमेनो एक्सप्लेन करताना, म्हणजे इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन किंवा पोलरायझेशन, डबल रिफ्रॅक्शन हे स्टडी करत असताना लाईटला वेव नेचर कन्सिडर केलेला आहे. अँड थर्ड ग्रुप जो आहे क्वांटम ऑप्टिक्स, ह्या क्वांटम ऑप्टिक्सचा स्टडी करताना लाईट ट्रीटेड ॲज ए फोटॉन्स, लाईटला पार्टिकल कन्सिडर केलेला आहे आणि पार्टिकल कन्सिडर करून फोटॉन जे आहे पार्टिकल कॉल्ड ॲज फोटॉन्स म्हणतो. धिस ग्रुप कव्हरचा फेनॉमेनो लाईक फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट्स अँड क्वांटम इफेक्ट. म्हणजे पूर्ण ऑप्टिक्समध्ये आपण ह्या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्री बघितली की लाईट जो आहे, लाईट म्हटलं की लाईटची व्हिलॉसिटी जी आहे ती आपल्याला माहिती आहे, सीने डिनोट केली जाते आणि तिची व्हॅल्यू जी आहे 3×10⁸ मीटर पर सेकंद एवढी आहे, राईट. आणि ह्या लाईट जे आहे त्याची हिस्ट्री आपण बघितली, न्यूटन यांनी 1675 एक थेअरी आपल्या पुढे ठेवली, त्या थिअरीला कार्पुस्कुलर थिअरी असं, टेनी पार्टिकल कन्सिडर केलं लाईटला आणि टेनी पार्टिकल जे आहे त्याला आपण कार्पुस्कुल्स असं म्हणतो. आणि ती कार्पुस्कुलर थिअरी जी आहे तिने रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन, रेक्टिलिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट एक्सप्लेन केलं, बट डज नॉट एक्सप्लेन द फेनॉमेना ऑफ इंटरफेरन्स, डिफ्रॅक्शन अँड पोलरायझेशन ऑफ लाईट. दॅट्स वाय दिस थिअरी इज रिजेक्टेड. सेकंड वन इज द हायझन्स वेव थिअरी. अकॉर्डिंग टू धिस थिअरी लाईट इज ट्रॅव्हल फ्रॉम वन पॉईंट टू अनदर फॉर्म इन द फॉर्म ऑफ वेव. धिस थिअरी एक्सप्लेन द फेनॉमेना ऑफ इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन अँड एक्सेट्रा, बट धिस थिअरी कुड नॉट एक्सप्लेन द फेनॉमेना ऑफ लाईट, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट अँड क्वांटम इफेक्ट. आफ्टर दॅट क्लर्क मॅक्सवेल पुट द फोर्थ इलेक्ट्रोमॅग्नेटिक थिअरी, according to which light waves are electromagnetic waves and which do not require any material medium from traveling from light one point to another point. Okay, after that in 1905 Einstein interpreted the photoelectric effect, putting forward his photon theory, according to which the energy associated with light beam frequency, and this explains the Einstein represent in some experiment light is a वेव नेचर अँड सम एक्सपेरिमेंट प्रूव्ह दॅट लाईट इज अ पार्टिकल नेचर. दॅट मीन्स इन आइन्स्टाईन
prove that in quantum physics, light is a dual nature. Light is a particle as well as a wave nature. Okay. After that, this optics is related to the three heads: geometrical optics, physical optics, and quantum optics. ते पण आपण ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस केलं. अशा प्रकारे लाईटची हिस्ट्री आपण बघितली, जॉमेट्रिकल ऑप्टिक्समध्ये काय स्टडी करायचं, फिजिकल ऑप्टिक्समध्ये काय स्टडी करायचं आणि क्वांटम ऑप्टिक्समध्ये काय स्टडी करायचं. जॉमेट्रिकल ऑप्टिक्स जो आहे, त्या जॉमेट्रिकल ऑप्टिक्समध्ये आपल्याला लाईटला जॉमेट्रिकल लाईन्स कन्सिडर करायचं आहे आणि जॉमेट्रिकल लाईन्स कन्सिडर करून लाईटचा फ्लो जो आहे तो आपल्याला स्टडी करायचा आहे. सेकंड ग्रुप जो आहे फिजिकल ऑप्टिक्स, त्याच्यामध्ये आपल्याला लाईटचे जे फेनॉमेनो आहे, इंटरफेरन्स, डायफ्रॅक्शन, पोलरायझेशन अँड डबल रिफ्रॅक्शन, हे आपल्याला स्टडी करायचं आहे. याच्यात आपण लाईटला वेव नेचर कन्सिडर करतो. आणि थर्ड जो आहे ग्रुप क्वांटम ऑप्टिक्स, याच्यामध्ये आपल्याला लाईटला पार्टिकल कन्सिडर करायचे, कॉल्ड एज फोटॉन. अँड त्या लाईटला पार्टिकल म्हणजेच फोटॉन कन्सिडर केल्यानंतर आपल्याला फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि क्वांटम क्वांटम इफेक्ट याचा स्टडी करायचा आहे. ओके, आजच्या लेक्चरमध्ये एवढेच आपण जे आहे लाईटची हिस्ट्री ती आपण बघितलेली आहे. इथे आपण थांबूया, स्टॉप हियर. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.